मला हे म्हणायचं आहे की तिचं हे चौकशीचं नाटक आपल्याच पथ्यावर पडणार. पण आता तुमची पुढची महत्वाची काम. बोला सर. सगळ्यात पहिलं टार्गेट कुणाला करायचं आहे हे मी ठरव. त्याचं नाव तुम्हाला देत. नाव तुमच्याकडं आलं की तुम्ही उपग्रह त्या दिशेने सोडायचा. त्याचं उठणं बसणं, त्याच्या भेटीगाठी, त्याची सगळी ट्यावट्याव, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या पाहिजे. झालं म्हणून समजा. हा, तुर्तास तुमचा उपग्रह विकास ब्रह्मेच्या मागे असू द्या. सरोज मॅडम, खरं तर तुमच्या मुलीशीच बोलायचं ठरवलं होतं मी. पण माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिचं एकच उत्तर असायचं की आईकडून सगळे डिटेल्स मिळतील, आईशी बोला. आणि खर तर तुमच्या मुलीचं, तुमच्या विषयीचं, आईविषयीचं प्रेम बघितल्यानंतर खर तर माझा पूर दाटून आलं. म्हटलं नाही, तुमची भेट घ्यायलाच हवी म्हणून तुम्हाला भेटायला आलो. हरकत नाही, बोला. शंतनुरावांच्या मालमत्तेचा वाद उपस्थित झालाय आणि त्या प्रकरणाची कायदेशीर चौकशी व्हावी म्हणून कायदेशीर सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि त्याच्या संबंधी प्रश्न विचारण्यासाठी मी इथे आलेलो आहे. कळलंय मला, बोला. तीन वेगवेगळी डॉक्युमेंट्स आहेत आणि तीनही खरी आहेत, त्यामुळे प्रत्येकाशी बोलून शंतनुरावांची तेव्हाची स्थिती जाणून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. बोला ना, पार्श्वभूमीच तुम्ही खूप सांगताय. कारण या पार्श्वभूमीवर अनेकांचं भवितव्य अवलंबून आहे म्हणून. सरोज मॅडम, तुम्ही शंतनुरावांच्या जवळ होता म्हणून एक खाजगी वाटेल पण महत्वाचं आहे म्हणून प्रश्न विचारायचा. विचारू. तुम्हाला जे बक्षीस पत्र शंतनुरावांनी करून दिलेलं आहे ते त्यांच्या मनात आलं म्हणून की तुम्ही त्यांना तसं काही सजेस्ट केलं होतं म्हणून? या प्रश्नाचा तुमच्या कायदेशीर चौकशीशी काय संबंध? प्रश्न उत्तर आहे. आहे ना. मॅडम कसं होत, कधी कधी बायका नवऱ्याकडे हट्ट धरतात, बायका पुरुषांकडे हट्ट धरतात. नाही, मला हे हवंच आहे. नाही, माझ्या भवितव्यासाठी काहीतरी विचार करा ना, प्लीज माझ्यासाठी हे करा ना, असे हट्ट असतात. आणि मग त्या बायकांच्या समाधानासाठी पुरुष या अशा प्रकरणांमध्ये डॉक्युमेंट तयार करतात. म्हणजे मनात इच्छा असली काय किंवा नसली काय, डॉक्युमेंट्स मात्र तयार केली जातात. तसं काही झालंय का? नाही. ओ, म्हणजे त्यांनी हा निर्णय स्वतःच घेतला? हो. स्वतःच सगळे पेपर्स तयार करून आणले? हो. ओ, मग तुम्हाला कसं कळलं की ही मालमत्ता तुमच्या नावाने करण्याचा निर्णय घेतलाय? त्यांनी माझ्याकडे हे पेपर्स ठेवायला दिले तेव्हा. जेव्हा जपून ठेवायला तेव्हा. मग तेव्हा या निर्णयाबाबत तुम्ही त्यांना विचारलं नाही? विचारलं ना. काय? हेच की नाही, हेच म्हणजे नेमकं काय? ही गोष्टच मला चुकीची वाटली.
मी त्यांना म्हटलं मला याची आवश्यकता नाही. वा वा, तुम्हाला ही गोष्ट चुकीची वाटली, तुम्हाला त्याची आवश्यकता वाटली नाही. बर मग. ते मला म्हणाले की मी हा जाणीवपूर्वक निर्णय घेतलाय, तुम्हाला काही विचारू नकोस. एवढ्याशा उत्तराने तुमचं समाधान झालं? नाही, मी त्यांना अनेकदा विचारलं. ते म्हणाले मला हिना आणि संजीवच्या भवितव्याची काळजी वाटते, त्यांच्या हितासाठी मी हा निर्णय घेतलाय. तुला या प्रॉपर्टीत रस नाही हे मला माहितीये, पण या दोन पोरांची विश्वस्त म्हणून तू ही जबाबदारी घे. बर, त्यांनी इतरांशी केलेल्या करारांबद्दल तुमच्याशी कधी बोलणं झालं होतं त्यांचं? नाही, म्हणूनच मला दंडवती आणि महाबळ यांची कागदपत्र खरी वाटत नाही. प्रत्येक महत्वाची गोष्ट ते मला सांगायचे, आम्ही त्याच्यावर चर्चा पण करायचो. महत्वाची? हो, ग्रेट. यू मीन टू से की इतके जवळचे संबंध होते तुमचे? हो. म्हणजे नेमके कसे संबंध होते? नाही, इतके महत्वाचे आणि जवळचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी काही कारण असतात. परब साहेबांचा इतका विश्वास कसा होता तुमच्यावर? ते मी सांगू का? अरे तुम्ही आलात, पण तुम्हीच म्हणाला होतात ना की सगळे डिटेल्स आईकडून घ्या म्हणून. तुम्ही इथे चौकशी करायला आलात की गॉसिपिंग? एका दगडात दोन पक्षी. पण का? हे बघा, आमच्या पर्सनल लाईफशी तुमच्या चौकशीचा काही संबंध येत नाही. तुमची ही चर्चा आता थांबवा इथेच. पण यांना त्याच्यात आक्षेपार्ह असं काही वाटलं नाही? तुम्ही अचानक आलात आणि एकच वाक्य ऐकलं आणि बिथरलं. मला वाटतं गरजेची होती तेवढी सगळी माहिती तुम्हाला मिळाली. नाहीला जाय मॅडम. लॉ इज ग्रेट. गुड बाय, टेक केअर. छान फर्स्ट क्लास, जागा एकदम भारी आहे तुमची. आपलं ऑफिसच आहे असं समजा ना. तुम्ही बोलावलं होतं तुमच्या ऑफिसमध्ये, आवडलं असतं यायला. पण काय, तुम्हा लोकांच्या बंदिस्त केबिन मध्ये मोकळी चर्चा नाही. हो, आणि महाबळ साहेब, आपल्यातली चर्चा ही मनमोकळेपणाने व्हायला हवी. बरोबर आहे, बरोबर आहे, मोकळेपणाने व्हायला पाहिजे. शिवाय दस्तुरखुद्द ब्रह्मे साहेबांच्या काय काय आवडी निवडी आहे, खाणं आणि पिणं ही त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑफिसच्या केबिन मध्ये आम्हाला कशा सर्व करता येणार, नाही का? हो साहेब, तुम्ही एवढी सर्वराई करताय माझी. पण एक सांगू की माझं काम फक्त चौकशी करायचं. चौकशी संपली, रिपोर्ट दिला की झालं माझं काम. वकील साहेब, गैरसमज होतोय तुमचा. तुम्ही मला काही मदत करावी म्हणून मी ही सरबराई करतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबात वाटून घेऊ नका. ते काम होत राहिलो, चालत राहत. तुमच्याकडे काय पद्धतच आहे आमची, कार्यकर्त्यांच्या नेहमी इथे पंक्ती उठतच असते. हा, तर बोलवण्याचं कारण म्हणजे काय, तुमच्या बरोबरची चर्चा जरा अनौपचारिक आहे ना, आणि त्यानिमित्तानं माझ्याकडून जी काही तुम्हाला माहिती हवी आहे ती मनमोकळेपणाने काढता येईल, विशेष प्रयत्न न करता. ओके. कारण तुम्हा लोकांचंच म्हणणं असतं ना, डॉक्टर आणि वकील यांच्या पुढे लाजायचं नसतं, त्यांच्यापासून काही लपवून ठेवायचं नसतं.
हे तुमच्या पूर्ण संप्रदायाचं ब्रीद आम्हाला चांगलंच माहिती आहे. एवढी माहिती तर ठेवावीच लागते नाही का. बोला पुढे बोला. तुमचं म्हणणं पटलं मला. आता इतकं सरळ विचारताय तुम्ही, मीही जरा सरळ भाषेतच प्रश्न विचारतो. तुम्ही सरळच बोला. मला सांगा की शंकररावांनी जी मालमत्ता विकली त्याच्यासाठी मार्केटमध्ये अनेक मोठमोठ्या पार्टी होत्या, पण त्यांना डावलून ही मालमत्ता त्यांनी तुम्हालाच का विकली. ऑफर व्यवहारी माणूस होता तो. आमची ऑफर बाकीच्या ऑफर्स पेक्षा स्ट्रॉंग असणार नाही का. ओ करेक्ट करेक्ट देर यू आर. पण इतर डॉक्युमेंट्स पाहिले मी सगळे. मालमत्ता विकायची त्यांची अजिबातच इच्छा नव्हती. बोला तुम्हाला त्या डॉक्युमेंट्स करून कसं वाटलं असतं. वेळ हो, वेळ कुणाच्या हातात असते का ती सांगून येते का. लागले होते शेवटी शेवटी शंकरला. हा मुलाचं तसं तो काही बरोबर नव्हता. बरं त्याला बोलावणं पाठवलं, तो त्यांच्याकडे यायला तयार नाही. मग नंतर मालमत्तेसाठी सरोजबाईंच्या त्यांना सारख्या त्या टोचण्या चालू होत्या. पिचला हो बिचारा माणूस, पिचला आणि या निर्णयापर्यंत पोचला. हो 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 हो. आणि तुम्ही त्याला मदतीचा हात दिला बरोबर आहे. पण त्या मालमत्तेच्या विक्रीतून आलेल्या पैशाचा शंतनुरावांच्या अकाउंटमध्ये कुठेही भरणा केलेला दिसत नाही. मलाही हा प्रश्न पडला. गेला कुठे तो पैसा. अच्छा माझ्या अंदाजाने त्यांनी तो पैसा लपवला असतो. हा कारण सगळा पैसा रोखीनच पाहिजे अशी त्यांची मागणी होती. मुलाच्या भविष्याची तजवीज म्हणून नक्कीच कुठेतरी दडवून ठेवलेला असतो. म्हाताऱ्या तसा बेरकी होता. पहा तुमच्या लक्षात येईल पुढे चालून, म्हणजे दिसून येईल तुम्हाला की तो पैसा आपल्या मुलाच्याच हाती पडावा अशी काहीतरी तजवीज त्यांनी करून ठेवलेली असतो. बघा तुम्ही लॉ इज ग्रेट. मी तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्याला मस्त बगल दिली तुम्ही. मावळ साहेब माझा प्रश्न असा होता की शंतनुरावांनी ही मालमत्ता का विकली, आणि विकली तर डील तुमच्याशीच का केलं. तर याचं असं आहे, हे असं आहे पा, म्हणून तुमच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या. तुला काय वाटलं हे सगळं दाखवत तुम्हाला ब्लॅकमेल करतील. एवढी गोष्टी ताकद मला ब्लॅकमेल वगैरे मी कसं करू शकलो. आणि तुम्हाला ब्लॅकमेल करणे एवढी ताकद मी बाळगून असतो. हे सगळं असं हडप केलं असतं सर मी. ही मालमत्ता विकत मागतो मी तुमच्याकडे त्यामुळे. पण मी म्हटलंच आहे की जेव्हा माझा निर्णय होईल तेव्हा मी तुला सगळी मालमत्ता किंवा त्यातला काही भाग मी विकणारच आहे. तेच म्हणतोय सर, माझा तोच तर आग्रह आहे ना. मग तुम्ही निर्णय लवकर घ्या. काय काळ, काळासमोर कुणाचं काही चालत नाही ना. काय सांगता, निर्णय प्रक्रियेच्या अगोदरच काळाने तुमच्या बरोबर काही दगाफटका केला समजा. हो का, मग आपण एक MOU करून घेऊया. नाही नको सर, MOU वगैरे प्रकरणावर माझा पहिल्यापासूनच विश्वास नाही. मी आजपर्यंत जे जे काही व्यवहार केले, ज्या डील्स केल्यात आयुष्यात, तर डायरेक्ट अशा 1, 2, 3 डॉक्युमेंट्स बनवलेत. सरळ खरेदी खत नावावर करून द्यायचं, पैसा द्यायचा, मोकळं व्हायचं. समोरच्याला प्रेशर नको, आपल्याला येणार नाही. पण माझ्या बाबतीत तसं सहज शक्य नाही. का का, प्रत्येक मालमत्तेवर कोणतं ना कोणतं तरी ॲडिशनल डॉक्युमेंट आहेच. आणि समजा तसं नसेल तर बँकेचा बोजा आहे. शिवाय मृत्यूनंतरच्या विल्हेवाटीकरता बऱ्याच नोंदी आहेत. त्यामुळे ते सगळं निस्तरल्याशिवाय काहीही करता येणार नाही. ठीक आहे ना सर, आपण असं करूया की तुम्ही अगोदर डॉक्युमेंट्स तर करून घ्या तयार. नंतर हे जे तुम्हाला बाकीच्या गोष्टी निस्तरायच्या ते शांतपणे करू शकता. माझी काही हरकत नाही आहे त्याला. अच्छा, म्हणजे तुम्हाला सोडणार नाही आहे. मजबुरी आहे सर, धंद्यापुढं माणसाचं काही चालत नाही. तुम्हाला हे बघ, मग तुला एक मी आव्हान देतो. आनंदाने
जगात माझ्यापुढे कुठलाही पर्याय उरला नाही तर मी तुझ्याबरोबर सेटल करीन. जगात माझ्यापुढे कुठलाही पर्याय उरला नाही तर मी तुझ्याबरोबर सेटल करीन. मग हिम्मत असेल तर माझ्याभोवती तशी परिस्थिती निर्माण कर. जा आता. घेतलंस. आव्हान स्वीकारलेलं आहे. लवकरच भेट होईल आपली. अच्छा, म्हणजे असा प्रकार आहे. एकंदरीत असा प्रकार आहे. वकील साहेब, यालाच सध्याच्या भाषेत चतुराई असं म्हणतात. लहानपणची गोष्ट आठवली. काय शाळेमध्ये गुरुजी एक एक गोष्टी करायला सांगायचे. बा, झाडांची माहिती लिहा, प्राण्यांची माहिती लिहा, पक्ष्यांची माहिती लिहा. छंदच जडला. नंतर मी माणसांची माहिती जमा करायला. वा, म्हणून शाळा करताय तुम्ही. आय मीन शाळेचे संस्कार अजून विसरला नाही. तयारीचे आहात तुम्ही. खूप तयारीचा आहे. प्लीज डू नॉट अंडर एस्टिमेट मी. खूप तयारी. समजा आमचे गुरुजी आता असते आणि मला म्हणाले असते की विकास ब्रह्मे वकील साहेब जे आहेत त्यांची माहिती लिहा. तर मी लिहिलं असतं की विकास ब्रह्मे हे पेशाने वकील आहे, तरी पण जमिनीचे व्यवहार जास्त करतात. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1966 रोजी झालेला आहे. आपण आहोत त्यापेक्षा जास्त श्रीमंतीचं प्रदर्शन करून त्यांनी एका मोठ्या देशमुखाची मुलगी गटवली. तिच्याशी विवाहबद्ध झाले. सध्या त्यांना 2 अपत्य असून मोठा मुलगा 9 वर्षाचा आहे, धाकटी मुलगी 7 वर्षाची. माणसाचा पेशा वकिलीचा असला तरी त्याचं कायद्याचं ज्ञान हे अतिशय जुजबी असून दलालीच्या कामात मात्र तो फार पारंगत. गुरुजी पुढे वाचू अजून नाही. बस बस, 10 पैकी 10 मिळाले. हुशार आहात तुम्ही. मग सांगून टाका लगेच दलाली आपलं हे फी किती घेणार. मुद्दा हा फार चांगला आहे, पण सांगेन ना मी. वेळ आले की सांगतो. तुर्तास काय की मला निष्कर्ष काढायचे या प्रकरणात. शंतनुरावाने ही मालमत्ता त्यांच्या मर्जीने राजीखुशीने विकली अशी परिस्थिती काही दिसत नाहीये. मगापासून आपण चाललंय ना की मी खूप सरळ माणूस आहे म्हणून तुम्ही सरळ बोलायचं असं ठरलंय की नाही. सरळ तुम्ही अडखळत आहे का? मीच तुम्हाला सरळ सरळ सांगून टाकतो. शंतनुरावांना प्रेशराइज करून त्यांना ब्लॅकमेल करून मी हा सगळा व्यवहार केलेला आहे. सरळ मी सांगतोय ना तुम्हाला. मात्र हां, जी काही उपलब्ध कागदपत्र तुमच्या हाताशी आहे, काय ते तुमच्या भाषेत काय म्हणतात कोर्टाच्या, हां परिस्थितीजन्य पुराव्यावरून तुम्हाला हे कदापिही सिद्ध करता येणार नाही. सबब माझा दावा हा खरा दावा आहे असा आपण आपल्या अहवालामध्ये निष्कर्ष नमूद करावा. ही नम्र विनंती आहे. मावळ साहेब, या प्रकरणातून निष्कर्ष काय काढायचा हा सर्वस्वी माझा अधिकार आहे. तेच म्हणतोय ना मगापासून, तुमचा अधिकार केवढ्याला मिळतो. आता मराठीत विचारलं ना तुमची फी काय आहे, सांगून टाका ना तुमचा अधिकार केवढ्याला मिळतो. अहो त्या साहेबांना, परब साहेबांना जसा केला तसा रोखीने भरणा तुम्हालाही करण्यात येईल. ओके, आता इतकं सरळ विचारताय तर मी सरळ भाषेत सांगतो तुम्हाला. काय मला इतरांच्या ऑफर्स अजून यायचे. हे झालं व्यवहाराला धरून बोल. आपल्याला काहीही घाई नाहीये. इतरांच्या ऑफर्स तुमच्याकडे येऊ द्या. त्यातली टॉपमोस्ट ऑफर जी असेल ती आमच्या कानावर घाला तुम्ही. त्याच्यापेक्षाही 2 पावलं पुढचाच आमचा भरणा आणि तोही रोखीने असेल याची खात्री आपली.
ठीक आहे. अजून काही विचारायचं? नाही. गुड, चला मग जेवून घेऊ. घेऊन जाऊ. चल. मम्मा मला ना प्रचंड राग येतो. अगं ते ब्रह्म्याची लायकी तरी आहे का, तरी तो तुझ्या पर्सनल लाईफ वरती बोट ठेवत होता. माझं काय म्हणणं आहे, ह्या लोकांच्या निंदेनी किंवा टीकेनी आपल्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? आता तू त्या ब्रह्मेला इतकं ओरडलीस, आता ही सगळी गरळ तो सगळीकडे ओकणार. हे बघ, अशा वेळेला ना आपण शांत राहणं एकदम चांगलं असतं. मम्मा तुझ्या विरुद्ध कोणी बोललं ना तर नाही सहन होत ग मला. अगं माहिती आहे बाळा मला ते. तुला एक प्रश्न विचारायचा होता. विचार ना. मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे, पण मला तर तुझ्या तोंडून ऐकायचंय. मम्मा तुला जर माहिती आहे माझ्या मनात काय आहे तर तू मला का प्रश्न विचारायला लावतीयस? कारण तो प्रश्न तुझ्या मनातला आहे तेव्हा तूच विचारतो. मम्मा तुझे आणि काकांचे नक्की काय संबंध होते?